वसलेला प्रदेश, त्यामुळे दर्जेदार वैद्यकीय सुविधांसाठी कोकणच्या जनतेला नेहमीच मुंबई, कोल्हापूर, गोव्यावर अवलंबून राहावं लागतं। त्यामुळे उपचारासाठी जिल्ह्या बाहेर नेताना अनेकांना जीवही गमवावा लागलाय। त्यामुळे माझ्या कोकणात पण दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी एक स्वप्न पाहिलं आणि आपल्या इच्छाशक्तीच्या जोरावर ते स्वप्न पूर्ण देखील केले। याचीच प्रचिती पडवे येथील लाईफ टाईम हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेजच्या निमित्ताने येते। राणेंच्या या स्वप्नपूर्तीच्या उद्घाटनासाठी भाजपचे चाणक्य म्हणून ओळख असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा उद्या सिंधुदुर्गात येत आहेत। त्यांच्या हस्ते रविवारी 7 फेब्रुवारीला लाईफ टाईम मेडिकल कॉलेजचे उद्घाटन होते। या सोहळ्यासाठी अवघा सिंधुदुर्ग जिल्हा सज्ज झालाय। कोकणचे भाग्यविधाते म्हणून कोणाचा उल्लेख होत असेल तर ती व्यक्ती म्हणजे सिंधुदुर्ग जिल्ह्याचे सुपुत्र माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे होय। 1990 पासून जिल्ह्याच्या राजकारणात सक्रिय झालेल्या नारायण राणे यांनी स्वकर्तृत्वावर आमदार, कॅबिनेट मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, खासदार अशी अनेक पदं मिळवली। या पदांचा उपयोग करून कोकणचा कॅलिफोर्निया करण्याचं स्वप्न बघून त्यांनी आपली मार्गक्रमणा केली। त्यामुळे राणेंमुळेच कोकणचा विकास झाल्याचं सत्य विरोधक देखील खासगीत नाकारणार नाहीत। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राणेंनी शिक्षणाची अनेक दारं खुली केली आहेत, मात्र कोकणात पुरेशा वैद्यकीय सुविधा उपलब्ध नसल्याची खंत त्यांना कायम लागून राहिली होती। प्रत्येक वेळी येथील गंभीर रुग्णांना उपचारासाठी मुंबई, कोल्हापूर, गोवा, बेळगाव यासह मोठ्या शहरात हलवावं लागत होतं। त्यामध्ये अनेकांना आपले प्राण देखील गमवावे लागत। स्वतः राणे यांच्या वडिलांचं देखील वेळीच आरोग्य सुविधा न मिळाल्याने निधन झालं होतं, ही खंत देखील त्यांना होतीच। त्यामुळे काही वर्षांपूर्वी राणे यांनी त्यांची पत्नी सौ नीलमताई, मुलगे निलेश आणि नितेश यांच्याशी सल्लामसलत करून मेडिकल कॉलेज उभारण्याचं स्वप्न पाहिलं, पण त्यासाठी जागा कुठची निवडायची हा प्रश्न होता। अशा वेळी काहींनी उत्पन्न मिळवायचं असेल तर मुंबईत असं सुसज्ज हॉस्पिटल उभारण्याचा सल्ला दिला, मात्र मी जे करणार ते माझ्या जिल्हावासियांसाठी असं स्पष्ट करून सिंधुदुर्गात त्यांनी जागेचा शोध सुरू केला। अशा वेळी पडवे येथील महाराणावर जंगलमय परिसरात 70 एकर जागा खरेदी करून येथे मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि मेडिकल कॉलेज उभारण्याचा संकल्प त्यांनी सोडला। 2015 साली या हॉस्पिटलच्या बांधकामास प्रारंभ झाला आणि 3 वर्षात स्वतः जातीनिशी लक्ष देऊन हे हॉस्पिटल उभारून पूर्ण करण्यात आलं। 27 मे 2018 रोजी महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते या हॉस्पिटलचं उद्घाटन झाल्यानंतर मेडिकल कॉलेज कधी सुरू होणार याची उत्सुकता होती। अखेर मागील वर्षी लाईफ टाईम मेडिकल कॉलेजला परवानगी मिळाली, मात्र कोरोनाच्या संकटामुळे कॉलेज सुरू होऊ शकलं नाही। अखेर लॉकडाऊनचे ढील झाल्यानंतर कॉलेज सुरू करण्यात मान्यता मिळाली असून 2 फेब्रुवारीपासून वैद्यकीय महाविद्यालय सुरू झाले। या महाविद्यालयाचा उद्घाटन सोहळा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते रविवारी 7 फेब्रुवारी रोजी संपन्न होतोय। या सोहळ्याला भाजपा नेते, माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अन्य मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत। या उद्घाटन सोहळ्याच्या निमित्ताने भाजपचे चाणक्य म्हणून ओळखले जाणारे अमित शहा स्वतः जिल्ह्यात येत असल्याने भाजपच्या गोटात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय। कुणाल मांजरेकर, कोकण नाव, मालवण।